येत्या रविवारपर्यंत कामामध्ये प्रगती दिसली नाही तर 6 डिसेंबर टाळेबंद आंदोलन नक्की होणार असल्याचा इशारा सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी दिला. नवीन पनवेल नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांना समज देण्यासाठी 6 डिसेंबरला नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून टाळे ठोकण्याचा इशारा भाजप ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज भुजबळ यांनी दिला होता. त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी चर्चा करण्यासाठी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये नवीन पनवेलमधील गार्डनमधील लाईट, रेल्वे स्टेशनजवळील हायमसचे दिवे, वारंवार तक्रार अर्ज करूनसुद्धा न बसवणे, चेंबूर बँकपासून सेक्टर 15A पाण्याच्या टाकीपर्यंतचा रस्ता पुन्हा खोदल्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, कमी दाबाने येणारे पाणी, ह्या समस्यांबाबत सभागृहनेते परेश ठाकूर व नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांना संबंधित अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. यामुळे नगरसेवकांनी या अधिकाऱ्यांमुळे आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परेश ठाकूर यांनी सिडको प्रशासनामार्फत काम होत नसेल तर हा भाग महापालिकेकडे हस्तांतरित करा असे सांगितले. तसेच रविवारी संध्याकाळपर्यंत आपले काम दिसले नाही आम्हाला आपल्या कार्यालयाला टाळे लावावे लागेल असा इशारा दिला. या बैठकीला स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, तेजस कानपिळे, नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली भागमरे, राजश्री वावेकर, अजित लोंडे, नितीन भुजबळ, किशोर शिंदे, क्रांतिकुमार चितळे, शिवाजी भगत, अक्षय सिंग, सिडकोचे अधीक्षक अभियंता मोहिले, कार्यकारी अभियंता विज्ञा बनकर, पाणीपुरवठा, विद्युत आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सिडको विभागामध्ये येथील नागरिकांना अनेक समस्यांनी इथं सामोरं जावं लागत आहे. मुळामध्येच ज्याच्यामध्ये कमी दाबाने येणारं पाणी आणि त्याच्याचबरोबर इथं ड्रेनेज लाईन सांगता ह्यासुद्धा चांगल्या प्रकारे साफ होत नाही आहेत. त्याचबरोबर इथं स्ट्रीट लाईटचा मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे. याच्याबद्दल चर्चा करताना आणि त्याचबरोबर रस्त्यांचं पण सांगता मोठ्या प्रमाणामध्ये या इथे प्रॉब्लेम आहे. आणि या समस्यांबद्दल चर्चा करताना मुळामध्ये सिडकोकडे कोणत्याही प्रकारचा चांगला असा अभ्यास दिसून आलेला नाही आहे. ना त्यांच्याकडे लाईट्स किती बंद आहेत याच्याबद्दलचा कोणता अभ्यास आहे, ना त्यांच्याकडे रस्त्यांच्याबद्दलचा आहे की रस्त्यांचं किती रस्त्यांचं एक्झॅक्ट काम झालेलं आहे, कितीचं बाकी आहे, कॉन्ट्रॅक्टरला आतापर्यंत किती संध काम सांगितलेलं होतं, त्यापैकी कॉन्ट्रॅक्टरने कितीचं काम केलेलं आहे, याच्याबद्दलची उत्तरं ही इथे सिडकोच्या अधिकाऱ्यांकडं दिसून आलेली नाही आहेत. याच्यामध्ये सिडकोचा बेजबाबदारपणा हा दिसून येतो आहे. सिडकोने आज आम्हाला 6 तारखेला जो टाळेबंदी आंदोलन या इथे आमचे ॲडव्होकेट मनोज भुजबळजी आणि संतोष शेट्टीजी त्याचबरोबर आमचे नवीनपालचे नगरसेवक यांनी जो दिलेला होता तर त्याच्याबद्दल यांच्याकडे ते आम्हाला विनंती करत होते की कृपया तुम्ही अशा प्रकारचं आंदोलन करू नका. परंतु या इथे मात्र सिडको फक्त अशा प्रकारे इथं चाल ढकल करायचा प्रयत्न करते आहे आणि या इथे मात्र काम कोणतंच करताना दिसत नाही आहे. आणि म्हणूनच आम्ही इथं खडसवायला आलो आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे जर तुम्ही 6 तारखेपर्यंत जर आम्हाला प्रगती दिसून आली नाही या कामांमध्ये तर आम्हाला इथं आंदोलन हे आम्हाला नक्कीच करावं लागेल. याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही महानगरपालिकेकडे द्या. एकीकडे आम्ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे स्वच्छता अभियान आम्ही केलेलं आहे नक्कीच त्याच्यामुळे नागरिकांनी या इथे ज्या प्रकारे जबरदस्त असं सांगता या इथे पुढाकार घेतला त्याच्यामुळे देशभरामध्ये सर्वाधिक सांगता मार्क्स हे सांगता या इथे पनवेल महानगरपालिकेला या नागरिकांच्या सहभागासाठी भेटलेले आहेत. परंतु इथे सिडकोमध्ये मात्र स्वच्छतेच्या हे ड्रेनेज क्लिनिंग असेल किंवा नाले क्लिनिंग असेल याच्याबद्दलची उदासीनता दिसून येतेच. गार्डन जे असतील गार्डनमधले फुटपाथ आहेत हे सुद्धा सांगता इथं मातीने भरलेले असतात. या इथं आमच्या सर्व नगरसेवकांना इथे स्वतः श्रमदानाने इथे समजा माती ती काढायला लागते. परंतु सिडकोचे कॉन्ट्रॅक्टर हे मात्र गायब दिसतात. ड्रेनेज लाईन असेल ड्रेनेज लाईन सिवरेज लाईन याच्यासाठी त्यांच्याकडे मशिनरी आहे ती अपुरी आहे. कॉन्ट्रॅक्टर आहे ते कॉन्ट्रॅक्टर उलटा ज्यावेळेला पुराच्या वेळेला किंवा वादळाच्या वेळेला हे गायब आहेत अशा प्रकारचं चित्र हे इथे समोर दिसून येतो आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सिडकोला खटपण सांगितलेलं आहे की रविवारपर्यंत चित्र दिसतं नाही आम्ही आंदोलन करणारच. आणि तुम्ही सांगता सरकारकडे सांगता आमच्या नागरिकांना सांगताय की नाही आम्ही पनवेल महानगरपालिकेला हे सर्व आम्ही हँडओव्हर केलेलं आहे केलेलं नाही आहे पण करा लवकर कशासाठी आम्ही हे थांबवलेलं आहे. आम्ही आता बाकीची पनवेल आमची आहे ती ज्या प्रकारे आज आम्ही 3-स्टार लेवलला आणलेली आहे. 4,210 एवढ्या इथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्यापैकी या आज 250 संस्था आहेत
ज्या थ्रीस्टार ज्यांनी मिळवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका येते. एवढ्या चांगल्या प्रकारे आम्ही पुणे नेलं आहे हे पण नेऊ शकतो. परंतु तुम्ही जर फक्त आणि फक्त आडवणुकीची जर भूमिका ही जर तुम्ही ठेवणार असाल तर मात्र आम्हाला या इथं आंदोलन करावं लागेल असे या प्रकारे आम्ही त्यांना इथं कळवलेलं आहे. आणि नक्कीच आम्हाला वाटतं की 6 तारखेला येथे आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय कोणताही राहणार नाही. आज आम्ही सिडकोला 6 तारखेला सोमवारी सिडकोला टाळेबंद आंदोलनाचा इशारा संपूर्ण नवीन पनवेलचे नगरसेवकांनी आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्याचं ठरवलं असताना काल बनकर साहेबांचं एक पत्र आलं म्हणजे EE आपल्या नवीन पनवेलचे की या संदर्भातले जी काही कामं आहेत ज्या त्यातली जी सुचवली होती कामं वकील नगरसेवकांनी जी काही कामं होत नव्हती ती सुचवली होती त्यातली काही कामं आम्ही कार्यान्वित केलेली आहेत काही होत आहेत आणि आम्ही लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न होता असं त्यांनी पत्र दिलं. आणि त्यामुळे आज त्यांनी बैठकीला बोलवतो आमदार साहेब काही पूर्वनियोजित कामामुळे एका अधिवेशनाला गेलेले आहेत त्यामुळे आमचे सभागृह नेते परेशराव ठाकूर यांनी आमचे स्थायी समिती सदस्य चेअरमन संतोषजी शेट्टी असतील आमच्या वावेकर ताई नगरसेविका तेजजी कानपेळे नगरसेवक त्याचबरोबर ॲडव्होकेट रुशाली वाघमन नगरसेवक आम्ही इथे जमलो आणि त्यांच्याबद्दलची उहापोह केली चर्चा केली. एकंदरीत बघितलं तर परेश ठाकूर साहेबांनी काही प्रश्न विचारले टेक्निकल प्रश्न ते अधिकार लोकांना सांगता आलं नाही. आम्ही हा जो काय परवा सोमवारी जो काय सिडको ऑफिसला टाळेबंदचा कार्यक्रम केला आहे याचं काय तर आमचं वैयक्तिक कुठलंच कारण आहे. जी काही लोकांची कारणं होती ते पाणी कमी दाबाने देणं पाण्याचा टाईम कमी करणं त्यामुळे लोकांना पिण्याचं पाणीसुद्धा वेळेवर मिळत नाही. दुसरी गोष्ट रस्त्यांचं रस्ता झाला का तिथे कुठला तरी एखाद्या डिपार्टमेंटने खोदकाम करतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन बरेच जण टू व्हीलरवाले पडतात तिथे हात फ्रॅक्चर होतात. त्यानंतर ड्रेनेज तुंबणं हा नेहमीचाच आहे. गार्डनमधल्या म्हणजे Sector 1 ते Sector 20 यातल्या सगळ्या गार्डनमधल्या लाईट जवळजवळ गेलेल्या आहेत बंद झालेले असं म्हणलं तरी चालेल. आता आम्ही हा दणका दिल्यानंतर काही कामं यांनी युद्धपातळीवर चालू केलेली आहेत. एकंदरीत बघितलं तर कामं अजूनही समाधानकारक नाही असं परेशराव ठाकूर यांच्यावर आम्ही आता चर्चा केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्याकडून उत्तर आली ती चुकीची येत होती हे लक्षात आलं आहे. एकंदरीत आता परेशदादांनी त्यांना अल्टिमेटम दिला रविवार संध्याकाळपर्यंत तुम्ही किती काम करता ह्याचा आम्हाला हे द्या लेखा चोखा द्या त्यानंतरच आम्ही ठरवू सोमवारचं अधिवेशन आंदोलनाचं काय करायचं. तरी आम्ही थोडं निश्चित आहे की सोमवारी आंदोलन कुठल्याही प्रकारे करायचं आहे होतं आहे कसं सिडको अधिकार आहे कुठल्या प्रकारे लोकांना माहीत नाही की कुठल्या सोयीसुविधा कुठल्या ह्या सोयी या महानगरपालिकेकडे गेलेल्या आहेत आणि कुठल्या सिडकोकडे अद्याप आहेत या ज्या सोयी बऱ्याचशा सोयी ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडे नाही आहेत त्या सिडकोकडे आहेत. आणि सिडको अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आम्हाला जे काही नगरसेवकांना अदरवाईज महानगरपालिकेला बदनामी सहन करावं लागेल ही केवळ सिडको अधिकाऱ्यांमुळे असं माझं आणि माझ्याबरोबरच्या सर्व नगरसेवकांचं आमचं मत झालेलं आहे. त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना आमच्या आजच्या या आपल्या थ्रू एकच आहे की लवकरात लवकर 2 दिवसात आमचे सभागृह नेते परेशराव ठाकूरांनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसात त्यांनी त्यांची प्रगती दाखवावी त्यानंतर आमदार साहेब असतील परेशराव असतील हा जो निर्णय घेतील सोमवारचा तो आम्हाला मान्य असेल. आणि जर का काम नाही झालं तर निश्चितच सोमवारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही सिडकोला टाळेबंद आंदोलन हा यशस्वी करू एवढी निश्चित सांगतो. थँक्यू.